की बघू शकता तुम्ही किती मोठी मच्छी आहे निघायला लागला. बघू शकता तुम्ही. आता ही आपली मच्छी शिजून झाली आहे, आपण आता पळती करूया. नमस्ते, मी राची कळे, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आग्रे गोली गर्ल ह्या युट्यूब चॅनलवर. तर आजचा ब्लॉग सुद्धा असणार आहे एक रेसिपी ब्लॉग, आणि आज खूपच जास्त स्पेशल अशी रेसिपी असणार आहे. मम्मीने स्पेशली हा ब्लॉग करण्यासाठी ती मच्छी घेऊन आली. मी दाखवते तुम्हाला ती कुठली मच्छी आहे, तर चला बघूया. तर इथे आहे मम्मी. मम्मीच आपल्याला त्या मच्छीबद्दल सांगेल. तर ही बघा, ही आहे ती मच्छी. आणि मम्मी सांग जरा ह्याला काय बोलतात, म्हणजे कशी या मच्छीला बळा बोलतात आणि कुठे कुठे बघा बोलतात. ही बघू शकता तुम्ही किती मोठी मच्छी आहे, आणि दाते असतात ना मम्मी, किती लांब आहे. ह्याच्यापेक्षा पण मोठे असतील ना, ह्याच्यापेक्षा पण मोठे असू शकतात आणि हाईट मध्ये पण बघू शकता. तर आता मम्मीला कटिंग करायला देऊया, मग कटिंग केल्यानंतर दाखवते मी तुम्हाला. होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली, होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. चिरा मारते ना, चिरा मारून मीठ मसाला चांगला आतमध्ये. अच्छा, म्हणजे नीट शिजत सगळा, चांगला आतमध्ये रसतो. ओके, चांगला धुवून घ्यायचा आहे ना, दोनदा तीनदा असं पाण्यामध्ये सगळी घाण काढून घ्यायची त्या मच्छीची. हे बघा मम्मी दिसते तुम्हाला, फ्लॉप साफ करतो इथे, असं सगळा साफ करून घ्यायचा एकदम फ्रेश. मम्मी सगळ्यात पहिले काय टाकायचं आहे, हळद. मम्मी टाकते इथं हळद. हळद टाकलेली आहे, आणि आता मम्मा टाकते मसाला. मसाला आहे हा, मसाला बद्दल तुम्हाला सांगितलंय मागच्या व्हिडिओमध्ये, आग्रेकोली मसाला आहे. आता मम्मी इथे टाकते मीठ. मीठ तुम्ही किती पण टाकू शकता ना मम्मा, चवीनुसार. चवीनुसार. आणि आता आता लसूण टाकणार आहे मम्मी याच्यामध्ये. लसूण का टाकतात, टेस्ट येते लसणाने. आणि तो लसूण जो फ्राय केलेला असतो ना, तो पण भारी लागतो ना. आमच्या घरात सगळ्यांना आवडतो फ्राय केलेला लसूण, छान लागतो. मम्मीचा पण फेवरेट आहे. आणि आता मस्त आहे ना, मेरिनेट करून घ्यायचं आहे ना. मेरिनेट केलेला 5-6 मिनिटं जरा असा ठेवायचा आतमध्ये, म्हणजे मसाला बिसाला जायला पाहिजे ना. आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली, होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. तवा ठेवलाय गरम करायला, तापलाय तवा, वाफा निघताय. तर आता मम्मी ह्यात तेल टाकणार आहे. आगो पापलेट, आपला तेल गरम होतोय. तुम्ही करत असाल ना मच्छीच खाता, आमच्या कोणाच्याच घशामध्ये भाजी जात नाही. भाजीचा वार असला ना का घरात कोणच जेवत नाही, पप्पा नाही, मम्मी नाही, प्रशा. मम्मी तरी एक वेळ भाजी खाते, पण आम्ही खात नाही. आम्हाला असं मच्छी मटण काहीतरी लागतं, भाजीची जास्त सवय पण नाही आणि आवडत पण नाही घरात कोणाला. म्हणून असं मच्छीचं नवीन नवीन काय नाही काय लागतं, तर मम्मी अशी बनवून देते, कधी फ्राय करते, कधी असं वेगवेगळे रेसिपीज, तर चांगलं वाटतं खायला. पण भाजीचा एकच सेम सेम भाजी भाजी ते नाही आवडत. तर आता आज पण मम्मीने स्पेशली आमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे, ती पण रेसिपी मम्मी तुम्हाला शेअर करते. तर चला नेक्स्ट आपण काय करतो ते बघूया. तर इथं तेल आपला गरम झालेला आहे, तर मम्मी परत एकदा असं मिक्स करून घेते. वाफा निघायला लागला. बघू शकता तुम्ही किती भारी आवाज येतो. मम्मीला भीती नाही वाटत एवढं लवज जवळ उभे आहे, मला तर लय भीती वाटतं माझ्या अंगावर तेल बिल उडेल, म्हणून मी लांबूनच शूट करते. बघा शकता तुम्ही किती सुंदर दिसते. आता पलटायची लागेल नाही,
थोडं शिजून द्यायचं, थोडं शिजल्यावरती पलटायची. मी पण शाटे झालेला मच्छी ना असे टाकलं टाकलंच पलटायचं, पण नंतर मला मम्मी सांगितलं की थोडं त्याला शिजून द्यायचा नंतर पलटायचं. आता सेकंड वाली साइड पण आपल्याला असं शिजून घ्यायची आहे. किती छान सुंदर असा कलर आलाय बघू शकता, गोल्डन, जसा गोल्डन ब्राऊन ब्राऊन कलर आलाय. आता सेकंड साइडला पण तसा येणार, मग आपण पलटी करून शिजवणार मच्छी ना. तर आता इथं वाट बघतोय मच्छी कधी शिजतीये, असं बसून राहायला लागेल नाही तर मच्छी शिजून जाईल आणि मम्मी पलटी पण करून टाकेल. आणि भूक पण लागली, खूप जास्त भूक लागली. मच्छी अशी समोर शिजते आणि बाकी सगळं जेवण रेडी झाल्यावर मच्छी फ्राय व्हायची बाकी आहे. बघूया कधी फ्राय होते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते मी. आणि मच्छी शिजेपर्यंत मी तुम्हाला काहीतरी दाखवते. आम्ही ना नवीन झाड आणलं आहे, हे बघा, हे रातराणीचं झाड आहे आणि ह्याला कले पण आले आहेत. मी दाखवते बघा, हे बघा आताच आणलाय त्याला आणि खूपच जास्त सुंदर पण दिसतोय तो, हे बघा. आणि आज आम्हाला इकडं एक छोटूसा एक जास्वंदीचं फूल पण आलं आहे. रातराणीचं झाड आम्हाला सगळ्यांनाच आवडतो आणि आम्हाला पाहिजे पण होतं आणि आम्हाला भेटला येतो आणि त्याला लगेच कले आला. आई आपली मच्छी शिजून झाले, आपण आता पलटी करूया आणि शिजवायची आहे का तुला? थोडं कडक करूया, थोडं क्रिस्पी क्रिस्पी करण्यासाठी तुला अजून शिजवायचं आहे, मग आपली मच्छी रेडी होऊन जाईल. तर तुम्ही इथे बघू शकता आपली मच्छी पूर्ण तयार झालेली आहे. तर आपला आजचा व्लॉग इथेच एंड होतोय आणि ही मच्छी तुम्हाला कशी वाटली, आमची जी ही रेसिपी होती मम्मीने शेअर केली, ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा तुम्ही आणि लाईकसुद्धा करा, शेअर करा. आणि तुम्हाला अजून कुठली रेसिपीज हव्या असतील आमच्या चॅनलवरती तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही ते रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर भेटूया आता आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. Yeah.